विठ्ठल 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 ईश्वरी सत्तेमध्ये कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हा मुद्दाच कधी उपस्थित होत नाही. जीवनामध्ये एखादी गोष्ट श्रेष्ठ आहे का एखादी गोष्ट कनिष्ठ आहे, एखादी गोष्ट पवित्र आहे का एखादी गोष्ट अपवित्र आहे, विशिष्ट अवस्थेमध्ये विशिष्ट गोष्टीची आपल्याला गरज भासत नाही म्हणून ती निरर्थक आहे असे नव्हे. एरवी चष्मा वजन वाटला तरी वाचण्याच्या वेळेला चष्म्याशिवाय मनुष्य वाचू शकत नाही. तसं जीवनामध्ये कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हा प्रश्न उद्भवू शकत नाही. कोण पवित्र कोण अपवित्र म्हणून आपण आता प्रमाण घेतलं. कोण पवित्र म्हटलं तर महाराज म्हणाले जो प्रभूचं नाम घेतो तो पवित्र. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ. जो देह जी व्यक्ती प्रभूचं नाम घेते ती पवित्र. आणि म्हणून कानोपात्रा म्हणते घ्यारे घ्यारे मुखी नाम, घ्यारे घ्यारे मुखी नाम, कुणाचं नाम घ्या. हे विशेष आहे याच्यामध्ये. माझा आहे भोळा बाप, कुणाचं नाम घ्या. आणि ते घ्या ते कसं घ्या, अंतरी धरोनिया प्रेम. मंडळी एक महत्वाचा भाग कानोपात्र आपल्याला आपल्या अभंगातून सांगून जाते. परमार्थाचं मूलभूत गाभा सांगते. प्रेमेविण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविण ध्यान पूजन, प्रेमेविण श्रवण कीर्तन वृथा दान नृपनाथ. राजा परीक्षितीला आणि शुकाचार्य सांगतात हे राजा प्रेमाशिवाय संसार नाही, प्रेमाशिवाय परमार्थ नाही. आई आहे, मुलगा आहे, पती पत्नी आहेत, भाऊ बहीण आहेत, एकमेकामध्ये प्रेम नसेल तर संसार निरर्थक आहे. तसं जीव आहे, देव आहे, भक्त आहे, प्रभू आहे. मग तो परमार्थ करत असताना अंतःकरणामध्ये जर प्रेम नसेल म्हणून नाम घे पण प्रेमाने घे. म्हणून या ठिकाणी सांगते कानोपात्रा अंतरी धरोनिया प्रेम. कुणाचं नाम तर माझा आहे भोळा बाप, घेतो ताप हरोनी. जो भोळा बाप आहे अहो भोळा आहे म्हणून त्यांनी जातीचा शिक्का मारून घेतला नाही का. पांडुरंगाने कोणत्याही जातीचा शिक्का मारून घेतला नाही म्हणून सर्व जाती जमातीचे माणसं जातात पंढरपूरला आणि पांडुरंगाच्या चरणावर जाऊन मस्तक ठेवतात. जगातले सगळे मोठे देव बघा त्यांना शिवता येत नाही. किती आश्चर्य आहे, देवाला शिवता येत नाही आणि देव आम्हाला शिवलाय त्याचं काय. एकाने मला सहज म्हणाले अहो म्हणाले देवाला शिवू नका. अहो म्हटलं देवाला शिवू नका हे मला कळलं पण मला देव शिवलाय याचं काय. आणि शिवलाय म्हणून शिव देव शब्द शिव शब्दाचा अर्थ कसा आहे, शिवलाय म्हणून शिव. आणि ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी शव. मग आता जो परमात्मा मला शिवतो तो विचार करत नाही शिवताना की हा पवित्र आहे का हा पवित्र आहे. हो देवाने विचार केला नाही की ही कानोपात्र आहे हिला कसं शिवावं. अहो एखाद्या हीन कुळातला जरी असला तरी त्याला आपल्या बापाचं नाव सांगता येतं. कानोपात्र्याच्या बाबतीत यातीहीन म्हणते. यातीहीन का म्हणते ती, याचा अर्थ असा आहे तिला आपल्या बापाचं नाव माहिती नाही, तिच्या आईला बाप माहिती नाही, तिला बाप माहिती नाही. आणि म्हणून ती म्हणते मला इथे बाप भेटला. नाही हीच वारकरी संप्रदायाने जाती धर्म निरपेक्ष असा हा परमार्थ आहे संतांचा. तू कोणत्या धर्माचा नाही कोणत्याही धर्मातले असा तुम्हाला इथे प्रवेश आहे. कोणत्याही जातीचे असा इथे प्रवेश आहे. इथे असं विचार करत नाही तुझी जात कोण. इथे बघितली जाते ती फक्त अंतःकरणाची आणि मनाची बुद्धीची पवित्र जात बघितली जाते. म्हणून ती म्हणाली माझा आहे भोळा बाप.
हो, इथे काय आहे पंढरपूरचं महात्म्य की निर्गुण निराकार परमात्मा भक्ताला दर्शन देण्याकरता सगुण साकार झाला, हा हेतू आहे। हेतू केवळ दर्शन आहे। दैत्याचं निर्दळण मागच्या अवतारात संपलं नाही का? मागचे जर अवतार बघितले तर देवाचा अवतार कशा करता झाला? भक्ताचं रक्षण आणि दैत्याचं निर्दळण। इथे कशा करता अवतार झाला पंढरपूरचा? पुंडली का करता? कशिरे विट जोडली पुंडलिका, कशिरे विट जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करुणी, माय बापाची सेवा करुणी, विठ्ठल आणिला रे सखा, विठ्ठल आणिला रे सखा, कशिरे विट जोडली पुंडलिका, कशिरे विट जोडली पुंडलिका, माय बापाची, माय बापाची सेवा करुणी, माय बापाची सेवा करुणी, विठ्ठल आणिला रे सखा, विठ्ठल आणिला रे सखा। इथे भक्त राजाला प्रेमाने दर्शन देण्याकरता, आणि म्हणून या अवतारातलं दर्शन हे महात्मा आहे नाही का? आम्ही पंढरपूरला जातो कशा करता? प्रभूच्या दर्शनाकरता हो। आणि म्हणून हा जो देव आहे कटावर कर ठेवून दर्शन देण्याकरता उभा आहे। म्हणून कोणीही जावं, आणि कोणीही जावं, कुणालाही जाता येतं हे कानोपात्रेला कळलं, म्हणून बाप म्हणते। अहो जवळ घेतलं नसतं तर बाप कसं म्हटलं असतं? बाप म्हणावं आणि जवळ घेताना म्हणतो लांब हो, अहो बाप कसा? म्हणून हे सगळी वेदबीत सगळे मोठे आहेत, त्यांच्या मोठेपणाबद्दल शंका नाही, पण कृपणपणाबद्दल सुद्धा शंका नाही। कृपणपणाबद्दल सुद्धा शंका असण्याचं कारण नाही, पण संत मायबाप ज्ञानेश्वर माऊली तुकोबारायासारखे महान भगवत भक्त निर्माण झाले, आणि त्यांच्या प्रेमाकरता म्हणून कोणाच्या निर्दळण करण्याकरता हा अवतार नाही का? हा, इथे जो आहे, एकाने मला विचारलं मागच्या अवतारात मारून उद्धार केला, या अवतारात उद्धार कसा? या अवतारामध्ये सुद्धा मारतो, पण तुमच्यातला विकार नष्ट करतो, आणि आपल्या विकार नष्ट होणं नामेच आपल्या अंतःकरणामध्ये वसत असलेला जो राक्षस आहे। ते बाहेरचे राक्षस येतात जातात, पण अंतःकरणातला राक्षस कायम वस्ती करून असतो। म्हणून दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती म्हटलेली आहे। या जगतामध्ये दैवी संपत्तीचे लोक किती आहेत मला माहिती नाही, पण असुरी संपत्तीचे सध्याच्या काळामध्ये तर भरपूर दिसतात। मग त्या असुरी संपत्ती आपल्या अंतःकरणामध्ये जी आहे ती जर नष्ट होणार असेल तर कुणाच्या दर्शनाने? आणि म्हणून असा हा निर्गुण निराकार परमात्मा आणि भक्ताकरता सगुण होऊन विटेवर आला। महाराज एका अभंगामध्ये म्हणतात अद्वयची द्वय झालेची कारण आणि धरिले नारायणे भक्ती सुखे। किती गोड वर्णन करतात बघा, अद्वयची द्वय, अद्वैतच द्वैतावर आलं कशा करता? भक्ताला दर्शन देण्याकरता अद्वयची द्वय झालेची कारण आणि धरिले नारायणे भक्ती सुखे। हा, भक्ती सुखाचा आनंद भोगण्याकरता, प्रेमाचा आनंद भोगण्याकरता। हा नाही, अवताराचं काहीतरी कारण आहे ना रावणाचा वध करण्याकरता? नाही, भक्ती सुखे। मुसावले मुसे आणि प्रेम भक्तांच्या ओरसे, महाराज मोठ्या प्रेमाने सांगतात मुसावले मुसे। या पंढरपूरच्या मुशीमध्ये काय ओतलंय, काय ओतलंय? अंतःकरणाची जात कळली का आता? नाही, हा कशाचा घडला, क्षत्रिय का वैश्य का शूद्र कोण? नाही, या मुसीमध्ये काय ओतलं? मुसावले मुसे आणि प्रेम भक्तांच्या ओरसे। भक्ती प्रेमाचा रस ज्या मुशीमध्ये घातला, त्या प्रेमालाच हातपाय फुटले, त्या प्रेमाच्या मूर्तिमंत गाभ्याचं नाव, मूर्तिमंत आकाराचं नाव श्री विठ्ठल पांडुरंग। आणि म्हणून अद्वयची द्वय झालेची कारण आणि धरिले नारायण भक्ती सुखे। महाराज आणखीन कौतुकाने, आदि अंत नसे ज्या रूपा वेगळे, ते कैसे ओळले पुंडलिकागे माये।
ज्याला आधी नाही अंत नाही का आपण म्हणतो अमक्या देवाचा अमक्या दिवशी जन्म, रामनवमीला रामराया, कृष्णाष्टमीला कृष्ण, पांडुरंगाचा जन्म कोणत्या दिवशी नाही का, असं काही कुठे नोंद नाही की हा पांडुरंगाचा वाढदिवस, हा पांडुरंगाचा जन्मदिवस, म्हणून पांडुरंगाची आम्ही वारी करतो, आषाढी एकादशी वारी साजरी करतो, पण असं म्हणत नाहीत की ही आज रामनवमी आहे, ही कृष्णाष्टमी आहे आणि हाच पांडुरंगाचा जन्मदिवस आहे, नाही, या दोन्हीचे जन्मदिवस त्याच्या रूपाने त्याचे साजरे केले जातात. म्हणून आम्ही वारकरी तोच अवतार मान्य करतो, विष्णूचा अवतार तोच रामाचा, राम रमयंती कृष्ण कर्षती आणि ऐक्या आनंद तो हरी विटेवर उभा, नाही का, हरी तो पांडुरंग. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, आधी अंत नसे ज्या रूपा वेगळे, ज्याला आधी नाही अंत नाही, नाही का, तुमच्या आमच्या रूपाला आधी आहे ना अंत आहे, म्हणून आपल्याला आपण बर्थडे साजरा करतो, जन्म तारीख फोटो बघा आपल्याकडे लावलेले असतात, जन्म आणि मृत्यू, नाही का, हां, मग माणसं म्हणतात अमक्याचा काळ कुणाचा, तमक्याचा काळ कुणाचा, पांडुरंगाचा काळ कोणचा, सर्व काळाच्या आधी, परेही परते पश्यंती वरते मध्यमे तत्वता नकळे हरी, निवृत्तीनाथ वर्णन करतात त्या हरीचं, परेच्याही पलीकडे पश्यंती वरते. माता मला सांगा, वाणीला कळत नाही म्हणून वाणी स्थिर होते, म्हणून वेदाला सुद्धा भगवंताच्या रूपाचं अनुमान करता आलं नाही. अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे आ अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना अनुमाने ना. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. काही माणसं म्हणतात आमचा देव सगुण, काही म्हणतात आमचा देव निर्गुण, हो फार वाद, संसारातले वाद मर्यादित असतात, परमार्थातले अपर्याद वाद, म्हणून त्या चर्चेला सुद्धा वाद नाव ठेवलंय. परमार्थिक चर्चा असेल तर आपण काय म्हणतो, वाद. मग त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकार आहेत, शेवटी तो वाद करता 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 तत्वबोध हा मला माहिती नाही पण कंठशोषा होतो. आता जिवंत ठेवणारी सत्ता आहे ती सगुण आहे का निर्गुण आहे, एकाने म्हणायचं निर्गुण आहे, एकाने म्हणायचं सगुण आहे. महाराज मोठ्या प्रेमाने म्हणाले, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, काय म्हणू देवा, तुला सगुण म्हणू निर्गुण म्हणू, नाही 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 म्हणे, एकू गोविंद रे. किती कौतुकाने विषय मांडतात बघा, एकू गोविंद रे, म्हणजे ईश्वरी सत्ता सगुण रूपाने आहे तशीच ती निर्गुण रूपाने आहे. आपलं जीवन सुद्धा सगुण आहे निर्गुण आहे ना. मी नेहमी दृष्टांत देत असतो की माणसाची तहान लागलेली दिसत नाही, तहान ही निर्गुण आहे आणि त्या निर्गुण तहानेचं पाणी हे सगुण दर्शन आहे. मग आता मला सांगा, जीवनामध्ये एक भाग निर्गुण आहे आणि एक भाग सगुण आहे, म्हणून तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एकू गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. आणि असा जो परमात्मा, मग त्याच्याजवळ कुणी जावं, अहो त्याच्याजवळ आम्ही जाण्याचा प्रश्न येत नाही, तोच आमच्याजवळ आला आहे. त्याचं आम्ही स्मरण करण्याचा प्रश्न येत नाही, तोच आमचं स्मरण करतोय, असा हा जवळीक साधणारा देव. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करताना म्हणाले, बाप रुखमा देऊर जीवीचा जिव्हाळा आणि काही केलिया वेगळा नव्हे गे माये. जीवीचा जिव्हाळा, काही केलिया, काहीही जरी केलं तरी जो मला सोडून जात नाही तो जिव्हाळा. आपलं प्रेम नाटकी असतं, नाटकी प्रेम कळलं का, निमित्त्यावर टेकलेलं. गोड बोललं तर प्रेम, वाकडं बोललं तर तुमचं आमचं जमायचं नाही हो. काय प्रेम, ही प्रेम आहे का गरज आहे, गरज निराळी न प्रेम निराळं, गरज निराळी. काही काही माणसं गरजेपुरती एकत्र येतात आणि गरजेपुरती खातात पितात उठतात बसतात आणि त्याला नाव प्रेम ठेवतात, चुकीचं घडतं कुठेतरी काहीतरी.
बरं का, ती गरजेच्या पोटी एकत्रित आलेली माणसं आहेत. प्रेम नव्हे, प्रेम नव्हे, गरज संपते शेवटच्या श्वासापर्यंत, जे कधी संपत नाही. आणि किंबहुना त्याच्या धासात जीव सुटला जातो तेच प्रेम असतं. पण एक सांगू का, माणूस माणसावर कधी प्रेम करू शकत नाही. ईश्वरी सत्ता जीवावर निरपेक्ष प्रेम करू शकते. या जगतामध्ये देवाचं नाव घेणारे आहेत त्यांनाही जिवंत ठेवलंय, न घेणारे आहेत त्यांनाही जिवंत ठेवलंय. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, अरे तू देवावर काय प्रेम करतोस, तू तुझ्यावर किती प्रेम करतो, एवढं जाणायला शिकलास तरी भक्ती होईल. जाणे भक्तीचा जिव्हाळा. निरुपचार प्रेमा, किती गोड होवी आहे ज्ञानेश्वरीतली. निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा, ऐसे जाणी जे निरुपचार जे प्रेम आहे. बरं का, हा आत्मा निरुपचार रहित प्रेम करतो. म्हणून आपण ईश्वरावर प्रेम करतो ही भाषा सोडून द्या, आम्ही देवाचं भजन करायचं ही भाषा सोडून द्या. विशिष्टावस्थेत ठीक आहे, पण आम्ही देवाचं भजन करण्यापेक्षा तोच माझं भजन कसं करतोय. मला सांगा, आई मुलाची सेवा करते, मुलगाईची सेवा करतो, आईच मुलाची सेवा करते? नाही, मोठंपण सोडून द्या, पण लहानपणाची अवस्था विचार करा. एक दिवसाचं जन्माला आलेलं मूल, त्याला प्यायचं कळत नाही, त्याला खायचं कळत नाही, त्यांना तहान लागलेली कळत नाही, भूक लागलेली कळत नाही, त्याला रडायचं कळतं. आणि रडल्यानंतर आईला कळतं, भुकेच्या करता रडतंय, तहान लागली म्हणून रडतंय. मग मरखी आई जर आपल्या बाळाची तहान भूक जाणते नाही का? असं आहे, आत बसून भूक लावतो तो देव आणि बाहेर भात वाढतो ती आई नाही का? बाहेरच्या अन्नाची पूर्तता करते ती आई, पण आतून जर त्यांनी भूक लावली नाही तर मग भूक लावण्याच्या रूपाने कोण सेवा करतो? महाराज ज्ञानेश्वरीत म्हणाले, प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकोनी आहोराती, आटी तसे नेणो किती उदरा माझी. आधी उदरामध्ये किती तो परमात्मा प्रेमाने सांभाळ करतो. आणि याची जाणीव आली कान्होपात्रीला की माझा प्रभू मला कसं सांभाळतो. तिच्या मनातला विकल्प गेला, अवघड आहे नाही का? एखाद्याशी आपण जवळीक करावी त्या माणसाने आपल्याला लांब ढकलावं, याच्या इतकं दुसरं दुःख नाही. तसं आजपर्यंत सामान्य माणसाने धर्माशी सलगी केली, पण धर्माने मात्र त्यांना लांब ढकललं. एकाने मला विचारला प्रश्न की धर्मांतर का होतं, म्हटलं धर्मांतर होण्याचं एकच कारण आहे, धर्म माणसात अंतर ठेवून चालला म्हणून धर्मांतर झालं नाही का? एक मला सांगा, माणसाला कोणत्या माणसाला हॉटेलमध्ये खायची लज्जत लागते, ज्याला घरी नीट मिळत नाही त्याला नाही का? घरी आल्यानंतर सुंदर खाद्यपदार्थाची अशी भरलेली बशी मिळाली तर त्याला असं वाटेल की न बदललेलं महिनाभरचं तेल त्याच्यातलं तळलेलं खावं नाही का? हां, याचा अर्थ कळला का? जेव्हा आमचा धर्म आम्हाला जवळ कळत नाही तेव्हा आम्ही धर्मांतर करतो. म्हणून एकाने मला प्रश्न विचारला की धर्मांतर का होतं, मी म्हटलं कारण हेच आहे की धर्मातलं माणसातलं अंतर वाढलं. मग काय करावं, धर्मातलं माणसातलं अंतर मिटेल कसं, हा प्रयत्न करावा. आणि तो एकमेव प्रयत्न जर कुणी केला असेल तर तो वारकरी संतांनी केला, ज्ञानोबा तुकोबांनी केला. म्हणून इथे ज्ञानोबाराया आहेत, नाथ आहेत, नामदेवराया आहेत. बरं का, गोरोबा काका आहेत, सावतोबा आहेत, सेना महाराज आहेत. आणि अगदी शेवटचं टोक घातलं ती कान्होपात्र आहे, ती कान्होपात्र आहे, तिलाही अधिकार आहे. आता कोणत्या जातीमध्ये संत निर्माण झाले नाहीत? सावतोबा कांदा मुळा भाजी नाही का? अहो कांद्याचा नैवेद्य देवाला चालत नाही. माणसं विचारतात वा नैवेद्य आहे त्याच्यात कांदा आहे का? इथे सावतोबा म्हणतायत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी नाही का? किती गमतीचा भाग आहे हा. सावतोबाच्या तिथे इथे सर्व माणसं एकमेकाला सवती काढतात, म्हणून ज्याच्यामध्ये सवता सुभा नाही, ज्याच्यामध्ये परिच्छिन्नता नाही, असा जो संप्रदाय, अशी जी परंपरा, ती त्या संतांच्या प्रेमबोधाची वारकरी संप्रदायाची दिव्य भव्य परंपरा. आणि त्या परंपरेमध्ये एक मला असं नेहमी वाटतं, एका उकिरड्यावर तुळस जन्माला आली. तुळशी वृंदावनात तुळस शोभून दिसते पण उकिरड्यावर नाही. पण इथे तसं घडलं,
पंढरपूरला जाल तर तिची समाधी तुम्हाला तरटी दरवाजाला दिसेल. हे तरटी म्हणजे कळलं का? एक वेल आहे, काटेरी काटेरी वेल आहे. आश्चर्य असं आहे त्या पंढरपूरला, माझ्या डोक्यात सहज आलं की हे तरटी तरटी काय. तर ते म्हणाले, अहो तरटी म्हणजे एक गावरान गावठी काटेरी वेल आहे. जसं बोरीचं झाड असतं तसं काटेरी वेल आहे, त्याला फळही येतात थोडी थोडीशी. मी म्हटलं काय गंमत आहे, तुळशीची पूजा होते बेलाची होते, इथे वारकरी संतांनी एका काटेरी झाडाचीही पूजा केली. पंढरपूरमध्ये ते काटेरी झाड पवित्र झालं. असं म्हणतात गावी जाताना की तिथलं पान घेऊन जावं, प्रसाद घ्यावा, कानोपात्रेचा प्रसाद घ्यावं गावी जावं. म्हणून काही काही वारकरी मंडळी तिथलं पान घेतात. अहो म्हटलं ते तरटीचं आहे. अहो म्हणले तरटी असली तरी तिथे कानोपात्र आहे. म्हणजे तुळशीला जसं महत्व, बेलाला जसं महत्व, तसंच एका तरटीलाही महत्व आलं. म्हणजे कळलं का, भक्तीच्या प्रांतामध्ये श्रेष्ठ का कनिष्ठ नाही. काय, ब्राह्मणही श्रेष्ठ, वैश्यही श्रेष्ठ, बरं का, शूद्रही श्रेष्ठ, कोणी श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग नाही आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रभूची भक्ती निर्माण झाली हाच महत्वाचा भाग आहे. की ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्ञानेश्वर महाराज इतके सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणाले, कुळ जाती वर्ण हे आघवेचे अप्रमाण. एक सुंदर दृष्टांत ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरी देतात. राजज्ञेची अक्षरे आहती, ते चामा एकादया पडती, तई चामासाठी जोडती सकळ वस्तू. एक काळ असा होता, म्हणूनच ज्ञानेश्वरीत उल्लेख आहे त्याचा, चामड्यावर राजाचा शिक्का आणि चामडं देऊन एवढा तुकडा सोनं विकत घेत होती माणसं. काय गंमत आहे बघा, चामड्याचा एवढा तुकडा द्यायचा आणि सोनं विकत घ्यायचं. महाराज म्हणले तसं नाही आहे, वाचोनी सोने रुपे प्रमाण नव्हे येथ राजाज्ञाची समर्थ आहे. सोन्या रुपयाचा प्रश्न नाही आहे, त्या चामड्यावर राजाचा शिक्का पडला, तसं भक्ती प्रेमाचा शिक्का ज्या अंतःकरणावर पडला, बरं का, जिच्यावर पडला, तिचं नाव कानोपात्रा. विठ्ठला 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 अशी ही कानोपात्रा ज्ञानेश्वर महाराज अतिशय सुंदर वर्णन करतात. महाराज दृष्टांत द्राष्टांत ज्ञानेश्वरीत बघून घ्यावे. हा राजाज्ञेचा दृष्टांत आत्ता सांगितला, त्याला जोडून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत नवव्या अध्यायामध्ये म्हणाले, का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जव न घापती एकवटे अग्नि माझी, तैसी क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादिया, जाती तवची वेगळालिया जव न पावती माते. किती गोड दृष्टांत देतात. अरे खैर चंदन काष्ट, खैर म्हणजे काय, चंदन काय, बावळ काय, बोरी काय, पण एकदा अग्नीत पडल्यानंतर चंदन काही निराळं राहत नाही, बोरी काही निराळी राहत नाही, बावर काही निराळ राहत नाही, अहो सगळे जळून राख होतात. तसं मूळ स्वरूपामध्ये कोण ब्राह्मण, कोण क्षत्रिय, कोण वैश्य, कोण शूद्र. आम्ही नको ते संस्कार करतो आणि जातीय वाद वाढवतो, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करत नाही. म्हणून महाराज म्हणाले, तैसी क्षत्रिय वैश्य स्त्रिया, मुद्दाम स्त्रियांचं नाव घेतलं महाराजांनी. अहो सध्या स्त्रियांची मोठी चळवळ चालली. अहो वारकरी संतांनी केव्हाच्या कोठच्या काळामध्ये स्त्रीला गुरु करून ठेवलं. शूद्र कधी गुरु होत नव्हता, पण मुक्ताबाईला चांगदेवाची गुरु केलं. जनाबाई गुरुपदापर्यंत जाऊन पोचली. आणि कानोबाचं आज आपण कीर्तन करतोय म्हणजे एका प्रकारे ती गुरुच आहे ना. नाही विचार करून बघा. म्हणून तैसी क्षत्रिय वैश्य स्त्रिया का शूद्र अंत्यजादिया, जाती तवची वेगळालिया जव न पावती माते. तसं भक्ती अंतःकरणामध्ये प्रगट झाली नाही तिथपर्यंत हा प्रश्न पडतो. पण भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली तो कोण यातीचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा स्वतःची जात सांगत नाहीत. ते म्हणाले, याती कुळ माझे गेले हरपणी श्रीरंगा वाचवणी आणून येणे. याती कुळ माझे गेले हरपणी. आता देवाला जात नाही, आमच्या संताला जात नाही, मग आम्ही का जातीत अडकावं. ज्यांनी संप्रदायाचा पाया रचला तेही म्हणतात, माझं याती नाही, माझी कुळ नाही,
मी तो गोवळा रातली आहे. माशी आमची कानोपात्रा. थोडस चरित्र बघू कानोपात्रेच. मंगळवेड्याची कानोपात्रा. वेडा असलं तरी हरकत नाही, पण मंगळ असावं नाही का? अनेकांचा वेढा पडलेलाच आहे, कामाचा, क्रोधाचा, आपल्या जीवनाला वेढा पडलाय. त्या वेढ्यातून बाहेर पडता येत नाही. पण ज्याच्या अंतःकरणाला प्रभू प्रेमाचा वेढा पडला, तो वेढा मंगळ आहे, मंगळ आहे. माणसं परमार्थाला लागली म्हणते की माणसं म्हणतात बिघडली. अहो बिघडली का सुधारली? सध्याची किती बिघडली ती बघा म्हणजे कळेल, नाही का? माणसाचा एक काळ जर बघितला की इतकं जीवन पालटलं. जे पाप होतं ते आम्ही पुण्य समजतो, ही जीवनाची दुर्गती आहे. बघा ना कशी गस्ती जीवनाला प्राप्त झाली. इथे महाराज मोठ्या प्रेमाने सांगतात, कानोपात्रा एक संत पदाला जाऊन पोचली. कशी पोचली ती आपण बघू. मंगळवेड्यामध्ये एक श्यामा नायकीण होती, आणि तिच्या पोटी कानोपात्रेचा जन्म झाला. मगाशीच मी आपल्याला सांगितलं, तिला ठाऊक नाही, बाप ठाऊक नाही, पण वेश्येला मुलगी झाल्यावरच आनंद असते, मुलगा झाल्यावर नसतो. कारण तिची एक गादी चालवायची असते. काय तिलाही असं वाटतं की ही आपली देही विक्रीची काय गंमत आहे. तेव्हा योगायोग असा की अशी कानोपात्रा होती, तिचं लावण्य त्या परिसरात तिच्यासारखी नव्हती. त्या काळामध्ये असं लावण्य बघायला मिळत नव्हतं. प्रभूंनी इतकं लावण्य दिलं होतं की त्या लावण्याला दृष्ट लागती की काय कोणाला माहीत असं वाटत होतं. बघणाराणी म्हणावं, अरे नको त्या घरात आली रे, ही अशा घरात यावे लाय पाहिजे होती, राणी होण्याच्या लायकीची आहे. काहीचं रूप आहे, काहीचं लावण्य आहे. एखादी राणी असती तर कोणी डोळा वर करून बघितलं नसतं, पण जाणाऱ्यांना सुद्धा डोळा घालत होता. ओ तिला खुणवात होता. कारण का? कुळस तसं होतं, ती तरी काय करणार. पण पंढरपूर जवळ होतं, भाग्य होतं. हेच मंगळ होतं त्याचं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. कानोपात्रीच्या जीवनामध्ये सकळ मंगळाचा मंगळ, त्यामुळे सगळं अमंगळ धुवून गेलं. सर्व मंगलाचा मंगल जो पांडुरंग तो तिच्या जीवनामध्ये, त्याचं दर्शन घडलं. गावामध्ये वारकरी होते. कुणीतरी कथाकार कीर्तनातून ऐकलं, वारकऱ्यांचं भजन ऐकलं, माऊलींचं हरिपाठ ऐकला, आणि तिचं असं वाटलं आपण पंढरपूरला जाऊन दर्शन घ्यावं. जवळच असल्या कारणाने काही अवघड नव्हतं. वारकऱ्यांच्या बरोबर सहज पंढरपूरला गेली आणि त्या विठू सावळ्याला बघितलं. सावळ्याला बघितल्याबरोबर कानोपात्रा तिथेच विसरली स्वतः. हा प्रभू प्रेमानं ते प्रेमाचा मूर्तिमंत गाभा बघितला आणि तिला असं वाटलं, हा माझा मायबाप भेटला, हा माझा जीवीचा जीवलग भेटला. कितीतरी वेळ त्या पांडुरंगाकडे बघत राहिली. कोणाला तरी विचारलं, मी देवळात जाऊ? अगं ती म्हणाली, बाई हे प्रश्न असे इथे विचारायचे नसतात बरं का? या देवळात, ह्या देवळात हे प्रश्न विचारायचे नाहीत. हो भूक लागली आहे, त्याने जेवावं. तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाचं दर्शन घ्यावंसं वाटतं, जावं. हो अहो त्या प्रभूला शिवलं तर चालतं का? अगं म्हणे डोक्यात सुद्धा आणू नकोस. कानोपात्रेंनी मिठी मारली प्रभूच्या चरणाला आणि जीवनामध्ये प्रथम तिला मायबाप भेटला. मायबाप भेटला, जीवीचा जीवलग भेटला, सखा भेटला. येतानाच एक पंढरपूर येताना अशी सुंदरशी पांडुरंगाची मूर्ती घेऊन आली, आपल्या देव्हाऱ्यामध्ये बसवली आणि त्या दिवसापासून म्हणाले, माझा आहे भोळा बाप, मायबाप्पा पांडुरंगा, अशा जीवीचा जीवलग तू आहेस, माझा सखा तू आहेस. तास तास त्या पांडुरंगाकडे बघत बसाव, दोन तास, तीन तास. गाव भजन करावं, आवडीने नामस्मरण करावं त्या प्रभूचं. आईनी म्हणावं, अग हे आपल्याला परवडणार आहे का? काय जीवनाची शोकांती काय?
वाईट गोष्टी माणसाला परवडतात पण चांगल्या परवडत नाहीत. देह विक्री केली असती तर परवडला असतं, पण देह पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते ही परवडत नाही. हीच तर जगाची उलटी अवस्था आहे. हे किती गंमत आहे बघा, विचार करण्यासारखा भाग आहे. अरे एखादी मुलगी भजन करते, प्रभूचं नामस्मरण करते, चिंतन करते, काही वाईट आहे का? नाही, पण परवडलं नाही. आईलाही परवडलं नाही आणि गावातल्या लोकांनाही परवडलेलं नाही. कसं सांगू मंडळी तुम्हाला, कोणाचं चांगलं झालेलं माणसाला बरं वाटत नाही, पण वाईट ऐकण्याकरता जेवढा कान उत्सुकत असतात तेवढं चांगलं ऐकण्याकरता नसतात. यालाच माणूस म्हणाल. संतांच्या कानापर्यंत वाईटही शिरत नाही, चांगलंही शिरत नाही. ते जीवाला अखंड आशीर्वाद देत असतात. आम्ही वाईटावर टेकलेली माणसं आणि चांगलं बरं न वाटणारी माणसं, नाही का? मनुष्यपणा बघतात, अंतःकरणाची जात बघतात, बाकी काही बघत नाहीत. अहो तिची आजी शोभतील अशी माणसं, वेडी झाली वेडी. कुणी आले विचारले, श्यामाबाई किती द्यायचे? हे ऐकलं की कानोपात्रीने पळून जावं. किंमत करतात. त्यांना देहाची किंमत माहिती होती तरी, पण देहाची तरी किंमत कळते का? ज्याला देहाची किंमत कळत नाही त्याला प्रभूची किंमत कशी कळावी? बाजारातून विकत आणणाऱ्या वस्तूसारखा देहाची जर किंमत झाली तर सगळंच संपलं. म्हणून सध्या सगळं संपलं. थोडंसं जीवनाचा विचार करा की प्रभूची किती किती देण आहे, किती प्रभूची कृपा आहे आपल्यावर, अलौकिक कृपा आहे. आणि त्या कानोपात्रेने असं लांब जावं, रडत बसावं. आई म्हणाली, असं किती दिवस रडत बसणार? आपलं कुळ काय? कोणाच्या कुळामध्ये आपण आलो? जमणार नाही. आणि शेवटी जेव्हा गावातल्या लोकांच्या हातामध्ये ती सापडे ना, तेव्हा कुणीतरी बिदरच्या बादशाला कळवलं, राजा तुझ्या जनानखान्यामध्ये शोभेल असं एक रत्न आमच्या गावात आहे. बघा माणूस कसा आहे. स्वतःचं बरं करण्याच्या मागे माणसं नाही आहेत. स्वतःचं बरं करण्याच्या मागे जरी आपण लागलो तर आपलं सगळ्याचं बरं होईल, पण आपण दुसऱ्याचं वाईट करण्याच्या मागे आहोत. म्हणून आपलंही बरं होत नाही आणि त्याचं वाईट करण्याचंही सामर्थ्य आपलं नाही. होत असेल तर वरून होतं, माणूस काही करू शकत नाही. पण आपण मात्र भ्रमात असतो, आम्ही त्यांचं कसा धडा शिकवला. अरे कोण कोणाला धडा शिकवतो? कोण कोणाचं वाईट करतो? जगामध्ये आपलं वाईट कोणाला करता येत नाही, कोणी आपलं करत नाही, आपल्याला कोणाचं करता येत नाही. पण या माणसांना भ्रम होता की आम्ही वाईट करायला निघालोय म्हणून, आणि म्हणून त्यांना असं वाटलं आमच्या पदरात नाही पडली तर हरकत नाही, पण एका यवनाच्या पदरात घालू. आणि असं घडत असताना मोठी मजा घडली. बादशाने लगेच शिपाई पाठवले. अहो तिथे काय अवघड काय? तिथे काही बंधन नव्हतं. जनानखाना किती मोठा असावा, किती मोठा असावा बंधन नव्हतं. आणि त्यातल्या त्यात वेश्येची मुलगी, विचारच काय करायचा. चांगल्या कुळातल्या जर जात होत्या, सत्तेच्या अधिकाराखाली, इतकी सत्तेची पॉवर होती, मग तिथे एका वेश्येच्या मुलीची परवानगी विचारायची गरज काय? अरे तशी येत नाही तर म्हणे पकडून आहे ना, ना पकडून म्हणे तिला. आणि एक दिवस मला वाटतं मावळत्या सूर्याच्या साक्षीने, उगवत्या नाही, इथे सूर्य मावळतोय, आणि कानोपात्रीच्या दारामध्ये हे पठाण शिपाई येऊन उभे राहिले. श्यामाबाई कहां है आपकी लड़की, कुठे आहे ती? म्हणे कुठे आहे? आण, राजाचं फरमान आहे, तुमच्या ताब्यात दे. काय करावं, काय करावं आता? हिने तर आपलं तन मन धन सगळं परमात्म्याला अर्पण केलं होतं. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, कुठे? तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, आणि बाप रुखमा देऊर विठ्ठला वाचोनी अणुनेणे काही अशी अवस्था. आणि मग ती विठ्ठलाची मूर्ती जवळ घेतली आणि कानोपात्रा मोठ्या प्रेमाने गाऊ लागली.
अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, सखया विठ्ठल सखया आगा नारायण आगा नारायण आगा वसुदेव नंदन आगा पुंडली कवरण आगा विष्णु तू गोविंद अगा रखुमाईचा कांता अगा अगा रखुमाईचा कांता कानो पात्रा राखिया था कानो पात्रा राखिया था अगा वैकुंठ चाराया आगा वैकुंठी चाराया आगा वैकुंठी चाराया आगा वैकुंठी चाराया आगा विठ्ठल सखया आगा नारायण आगा वसुदेव नंदना जेवढी नावं माहिती होती तेवढ्या नावाने हाक मारायला सुरुवात केली. अरे पांडुरंगा, अगा विठ्ठल सखया, अरे धाव रे बाबा धाव, आता काही इलाज दिसे ना? ते म्हणाले, तशी जर हातात दिली नाहीस तर खेचून बाहेर काढू. देवाचं स्मरण केलं, अंतःकरणातलं प्रेम बरोबर घेतलं आणि निघाली कानोपात्रा. चार पठाण तिचं लावण्य बघूनच गार झाले. काय म्हणे लावण्य आहे? राजाच्या अगोदर त्यांनाच मोह झाला. राजा असू दे नाही तर कोण असू दे, माणसाच्या ठिकाणी वासना असतेच, विकार सगळ्यांच्या जवळच असतात. परमार्थ एवढा करताच करायचा असतो की विकार आपल्या ताब्यात राहावेत एवढंच करता. विकारांचा विकास होऊ नये, प्रभू प्रेमाचा विकास व्हावा. विकारांचा विकास करण्याकरता काही खटपट करावी लागत नाही, सहजच ते होत असतं. सहज ते सहज घडत असतं, त्याच्याकरता काही खटपट करण्याची गरज नाही. आणि मग निघाली वर का अशी बाहेर पडते आणि प्रभूची प्रार्थना करते. आता देवा, त्यांनी बघितलं, बघितल्याबरोबर हाक मारली, बाबा अब्बाजान. अहो कुणी का असे ना, बाप म्हणून हाक मारल्यानंतर चित्त पालटतस ना, नाही का? हो, दादा म्हणून राखी बांधल्यानंतर वृत्ती पालटतेस ना. याच्या मनात जरी विकल्प असला तर राखी बांधल्यानंतर त्याच्यावर कळतंच की आता हिला राखली पाहिजे, आपली बहीण आहे. साधा दोरा जर वृत्ती पालटते तर जिच्या अंतःकरणामध्ये प्रभू वस्ती करत होता ते का पालटणार नाही? आणि निघाली, माऊलीचा हरिपाठ सुरू केला. ती म्हणाली, एकच इच्छा आहे माझी आता की जाता जाता पंढरपूरचं दर्शन घ्यावं. आणि अशी नाचत नाचत निघाली. आणि अभंग म्हणते कानोपात्रा, पतित तू पावना पावना म्हणविसी नारायण, पतित तू पावना पावना म्हणविसी नारायण, तरी सांभाळी वचना ब्रिद वाग विसी जाण, ब्रिद वाग विसी जाण, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना म्हणविसी नारायणा. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, तरी सांभाळी वचन ब्रिद वाघ विसी जन.
अरे तू ब्रीद घेतलंयस भक्ताचा सांभाळ करण्याकरता, आणि अशी नाचत 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 आली, पतिताला पावन करणार आहेस हे तुझं सामर्थ्य आहे, मी अशी नाचत नाचत देवळात आली, गरुड खांबाजवळ आली, महाद्वारातून आली, सगळे बघतायत अरे काय प्रकार आहे, काय प्रकार आहे, प्रकार काही नाही, असा प्रकार आहे की मागे पुढे घडला नाही असा प्रकार होता तो, नाही का? किंबहुना भक्ताचा प्रकारच निराळा आहे, आणि डोळ्यातून धार चालू आहे कानोपात्रेच्या, आणि पांडुरंगाच्या जवळ जाऊन उभी राहिली, पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली, त्याला बघितलं, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून बघितलं, आपण डोळ्यांनी बघतो पण डोळे भरून बघत नाही, डोळे केव्हा भरले जातात, प्रेम असं ओसंडून राहतं तेव्हा, आणि तिने हात जोडले पांडुरंगा पुढे आणि प्रेमाने गाऊ लागली, दीन पतित अन्याय शरण आले मिठाबाई, शरण आले मिठाबाई, आई दीन पतित अन्याय शरण आले विठाबाई, मी तो आहे याची अधिकार नाही, माझा अधिकार नाही, भेटी देई मिठाबाई, भेटी देई मिठाबाई, भेटी शरण आले विठाबाई, आ शरण आले विठाबाई, धाव देई चरणापाशी तुझी कानो पात्र दासी, कानो पात्र दासी दासी, कानो पात्र दासी, आणि अशी कानो पात्रा वर्णन करते पांडुरंगाचं, आणि पायाला मिठी मारली आणि आरोळी ठोकली पांडुरंगा, आणि जिथे आरोळी ठोकली तो जो शब्द बाहेर पडला, पांडुरंगा विठ्ठला माय बाप्पा, हा शब्द बाहेर पडला, आणि तिथे जे शब्द विराम पावला, आणि शब्द जो विराम पावला तिथेच पांडुरंगाच्या चरणी कानोपात्रा विलीन झाली, दीन पतित अन्याय शरण आले विठाबाई, शरण आले विठाबाई, शरण आले विठाबाई। त्या कानोपात्रेचं पुण्यस्मरण या अभंगातून आपण केलं, त्या कानोपात्रेला अशीच प्रार्थना करू की हे माय तूही आम्हाला प्रभुचरणी पात्र करून घे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।